नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर जटाले आपल्या या एमपीएससी टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल की हा आता कुठं गायब झाला, येतो की नाही परत यूट्यूबला. तर कसं आहे, मी तुम्हाला शब्द दिला होता की फायनल एक्झामपर्यंत मी कंटेंट टाकतच राहील. या व्हिडिओला भरपूर वेळ झाला, जवळजवळ 1 महिना झाला मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. त्याची कारणं पण तशी आहेत की पहिलं सर्वात मुख्य कारण म्हणजे की आयोगाच्या स्किल टेस्टच्या संदर्भात जो जो मला कंटेंट द्यायचा होता तो सर्व कंटेंट मी तुम्हाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही टायपिंग आहे, हे काही हिस्ट्री ज्योग्राफीचं लेक्चर नाही की तुम्हाला प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट सांगावी लागते. म्हणून आता मी असं अपेक्षित केलं की बऱ्यापैकी मी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या तुमच्या. माझी अशी अपेक्षा होती की आता तुम्ही जोरात प्रॅक्टिस सुरू ठेवावी, जेणेकरून तुम्हाला आयोगाच्या स्किल टेस्ट संबंधी तुमची परिपूर्ण तयारी होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला शब्द दिला होता की शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे तुमची स्किल टेस्ट होईपर्यंत मी व्हिडिओ टाकत राहील. तर आता तरी मला असं वाटते की याच्यामध्ये 2-3 कंटेंट बाकी आहेत. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमची जी फायनल एक्झाम आहे त्याची स्ट्रॅटजी कशी असावी, त्याच्यावर 1-2 व्हिडिओ बनवतील. आणि मी स्वतः स्किल टेस्ट दिलेली आहे, त्या कारणाने मला असं वाटतं की माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी ज्या ज्या मेथड यूज केल्या त्या त्या मेथड तुम्हाला सांगावेत, त्याच्यावर 1-2 व्हिडिओ पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्पीड आणि ॲक्युरसी कशी वाढवावी. याच्यावर मी बऱ्यापैकी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. स्पीड आणि ॲक्युरसीवर आपण नवीन प्लेलिस्ट सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पीड आणि ॲक्युरसीसाठी काही खूप मोठी की नाही आहे, कुठलं काही जादूची कांडी नाही जी फिरवली म्हणजे तुमची स्पीड आणि ॲक्युरसी वाढेल. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे लेसन, जे की तुम्ही विसरून जाता. एकदा का तुम्ही लेसन टाईप केल्यानंतर पॅसेजवर आले की तुम्ही ते लेसन टाईप करणं विसरून जातात. तर माझं असं म्हणणं आहे की ते जे लेसन आहे ते तुम्ही लेसन परत टाईप करावे, जेणेकरून तुमची स्पीड आणि ॲक्युरसी दोन्हीसुद्धा वाढतील. तर लेसन टाईप करत असताना काय करा, आता थोडा वेळ मला तरी वाटते 1-1.5 महिना आरामात मिळेल तुम्हाला. तर तुम्ही जो लेसन आहे तो एक लेसन हा संपूर्ण पेजभर टाईप करा, आणि किमान असे दिवसाचे 4 लेसन तरी टाईप करा. आता टायपिंग करत असताना काय होते, थोडं पूर्णच्या पूर्ण 4 लेसन टाईप करतो म्हटलं तर थोडं तुम्हाला रिजिडिटी येते की सारखं सारखं हे 4 लेसन कसे टाईप करा, त्यानंतर परत पॅसेज. तर असं करू नका लगेच. तर तुम्ही टायपिंग करत असताना काय करा, सुरुवातीला पॅसेज घ्या, त्या पॅसेज टायपिंग नंतर लेसन घ्या, त्यानंतर परत पॅसेज घ्या, परत लेसन घ्या. या पद्धतीनं तुम्ही तुमची टायपिंग सुरू ठेवा, म्हणजे स्विचिंग मोमेंटमध्ये टायपिंग करा, जेणेकरून तुम्हाला ते जड वाटणार नाही. ठीक आहे, लेसनच्या सांगितलं तुम्हाला की किमान दिवसाचे 4 लेसन करा आणि पॅसेजची संख्या वाढवा. आणि ज्यांचे सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांची स्पीड आणखीही मराठीमध्ये 1100-1200 कमी आहे आणि इंग्रजीमध्ये 1500 कीस्ट्रोकपेक्षाही कमी आहेत, त्यांना आता वेळ आहे की त्यांनी आता प्रॅक्टिस भरपूर करावी. हीच ती वेळ आहे की तुम्ही तुमची स्पीड आणि ॲक्युरसी वाढवू शकता, कारण याच्यानंतर तुम्हाला भरपूर वेळ मिळेलच याची शक्यता कमीच. म्हणून सांगतोय की 7000 ॲड आहे, मनापासून प्रॅक्टिस करा, जीव तोडून मेहनत करा, 100% तुमचं होईल. आता अजिबात घाबरू नका, आता प्रत्येक वेळी मेसेज करू नका सर एवढ्या स्पीड आहे होईल का, होणार 100% होणार, परंतु तुम्ही तितके कष्ट घ्यायला पाहिजेत. ठीक आहे, तर आता ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी आहे की कमी स्पीडवाल्यांनी परत एकदा चांगलं जोमाने टायपिंगला लागा. इंग्रजीवाल्यांनी तसेच मराठीवाल्यांनी भरपूर 10-10 मिनिटाच्या पॅसेजचा सराव करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टपर्यंत. थँक्यू.